आज आपण पाहणार आहोत नफा आणि तोट्याशी संबंधित काही गैरसमज आणि काही चुका गैरसमज एक खालील विधान सत्य आहे की असत्य ओळखा वस्तूची विक्री किंमत सेलिंग प्राइस किंवा एसपी त्याच्या खरेदी किंमती म्हणजेच कॉस्ट प्राइस किंवा सीपी पेक्षा अधिक असते काही मुलांचा असा गैरसमज होतो की वस्तूंची विक्री किंमत त्याच्या खरेदी किंमतीपेक्षा नेहमीच जास्त असते परंतु ही चुकीची समजूत आहे म्हणून पर्याय एक हे चुकीचे उत्तर आहे एखाद्या वस्तूची विक्री किंमत त्याच्या खरेदी किंमती एवढी किंवा कमी असू शकते जर एस पी सीपी पेक्षा मोठा असेल तर तेथे नफा म्हणजेच प्रॉफिट होतो जर एसपी पेक्षा लहान असेल तर तोटा म्हणजे लॉस होतो जर एसपी बरोबर सीपी असेल तर ना नफा ना तोटा होतो म्हणून पर्याय दोन योग्य उत्तर आहे गैरसमज दोन संगीताने दोन हजार रुपये काही खेळाचे साहित्य विकत घेतले हे साहित्य तिने एका शाळेला दोन हजार पाचशे रुपयाला विकले या व्यवहारात संगीताला किती शेकडा नफा झाला ते शोधा काही मुलांना वाटते की शेकडा नफा किंवा शेकडा तोटा विक्री किमतीवर निश्चित केला जातो त्यामुळे शेकडा नफा किंवा शेकडा तोटा मिळवताना ते चुकीचे सूत्र वापरतात ते लिहितात शेकडा नफा बरोबर नफा भागिले विक्री किंमत गुणिले शंभर किंवा शेकडा तोटा बरोबर तोटा भागिले विक्री किंमत गुणिले शंभर हे उदाहरण सोडवताना मुले नफा बरोबर एस पी वजा सीपी बरोबर दोन हजार पाचशे रुपये वजा दोन हजार रुपये बरोबर पाचशे रुपये मिळवतात परंतु टक्केवारी मिळवताना ते असे सूत्र लिहितात या या सूत्रात संख्या ठेवून ते या मार्गाने हे सोडवतात यामुळे त्यांना नफा मिळतो जे चुकीचे उत्तर आहे म्हणून पर्याय एक चुकीचे उत्तर आहे लक्षात ठेवा की वस्तूंच्या खरेदी किमतीवर नफा किंवा तोटा प्राप्त होतो म्हणूनच त्याचा आधार हा नेहमीच खरेदी किंमत असतो त्यामुळे योग्य सूत्र आहे शेकडा नफा बरोबर नफा भागिले खरेदी किंमत गुणिले शंभर टक्के बरोबर पाचशे भागिले दोन हजार गुणिले शंभर बरोबर पंचवीस टक्के म्हणून पर्याय दोन योग्य उत्तर आहे चला आता काही चुका पाहू प्रश्न एक दुकानदार चाळीस वस्तू रुपये दोन हजार आठशेला खरेदी करतो तो त्यांना सोळा टक्केच्या नफ्याने विकतो वस्तूंची विक्री किंमत काय असेल ते शोधा मुलांना प्रश्नात दिलेली माहिती योग्य प्रकारे समजत नाही आणि त्यांचा वापर कसा करावा हे देखील त्यांना समजत नाही यामुळे ते काही चुका करतात चला त्या समजून घेऊ चूक एक काही मुलांना प्रश्न नीट समजत नाही येथे चाळीस वस्तूंची खरेदी किंमत दिली आहे परंतु ते असा विचार करतात की चाळीस वस्तूंची खरेदी किंमत बरोबर चाळीस गुणिले दोन हजार आठशे रुपये बरोबर एक लाख बारा हजार रुपये आहे हा एक गैरसमज आहे चूक दोन दिले आहे खरेदी किंमत बरोबर दोन हजार आठशे रुपये आणि शेकडा नफा बरोबर सोळा टक्के बरोबर सोळा भागिले शंभर विक्री किंमत शोधण्यासाठी खरेदी किंमत आणि नफा वापरला जातो हे करण्यासाठी काही मुलं खरेदी किंमतीत शेकडा नफा मिळवतात म्हणून त्यांना विक्री किंमत बरोबर दोन हजार आठशे रुपये अधिक सोळा भागिले शंभर बरोबर दोन लाख ऐंशी हजार सोळा भागिले शंभर मिळते जे चुकीचे आहे हे लक्षात ठेवा की कि विक्री किंमत खरेदीच्या किमतीत नफा मिळवून प्राप्त केली जाते म्हणून आपण शेकडा नफा वास्तविक नफ्यात रूपांतरित केला पाहिजे येथे सोळा टक्के नफा सांगतो की प्रत्येक शंभर रुपयांच्या खरेदी किमतीवर सोळा रुपयांचा नफा होतो अशा प्रकारे आपण असे म्हणू शकतो की जेव्हा खरेदी किंमत एक असेल तेव्हा नफा सोळा भागिले शंभर रुपये होईल अशा प्रकारे जेव्हा खरेदी किंमत दोन हजार आठशे रुपये असेल तेव्हा नफा सोळा भागिले शंभर गुणिले दोन हजार आठशे रुपये म्हणजेच चारशे अठ्ठेचाळीस रुपये होईल म्हणून विक्री किंमत असेल दोन हजार आठशे रुपये अधिक चारशे अठ्ठेचाळीस रुपये बरोबर तीन हजार दोनशे अठ्ठेचाळीस रुपये तर आज आपण पाहिले नफा आणि तोट्याशी संबंधित काही गैरसमज आणि काही चुका